कोपरगाव शहरामध्ये 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात देखील ध्वजारोहण संपन्न झाले. 9:15 तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर संजीवनी सैनिक स्कूलच्या छात्रांनी पथसंचलन केले. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहतोय की भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सातत्याने आपण पाहतो की भारतामध्ये अनेक विविधता असून एकता त्या ठिकाणी सातत्याने तिचं जोपासण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याचबरोबर सगळ्या धर्माचे सगळी माणसं गुण्यागोविंदाने या भारतामध्ये एकत्र आपण राहतोय. अति दुर्गम अशा अकोला तालुक्यातील ग्रामीण भागातील आमच्या भगिनी राहीबाई पोपरे यांना सुद्धा त्या ठिकाणी पद्म पुरस्काराने अवॉर्ड करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर श्रीरामपूर येथील आमचे क्रिकेट खेळाडू जहीर खान यांना सुद्धा त्या ठिकाणी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक सगळ्या तालुक्यातील जनतेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. अशाच पद्धतीने अजूनही आपल्या जिल्ह्यातून असेच काही आपल्याला मार्गदर्शक ठरतील अशा व्यक्ती निर्माण हो अशीच त्या ठिकाणी प्रार्थना. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व नागरिक सर्व कर्मचारी यांना मी प्रथम आदर शुभेच्छा देतो. या प्रसंगी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रशांत वाघचौरे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, मंदार पहाडे, वीरेन बोरोके, सुनील गांगुले, हाजी अल्ताफ कुरेशी, आरिफ कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य सोनाली रोहमारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी. वेग वर्तमानाचा.